सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यास इयत्ता दुसरी विषय गणित दिवस तेविसावा बेरीज संबोध चिन्हांची ओळख भाग एक यामध्ये आपण एक ते नऊ अंक घेऊन चित्ररूप व वस्तुरूपाने बेरीज करून घेणार आहोत शून्याची बेरीज यासाठी भाग दोन स्वतंत्र व्हिडिओ तयार केला आहे चला बेरीज शिकू वस्तूच्या सहाय्याने बेरीज ही कृती तुम्ही प्रत्यक्ष करायची आहे तीन पाने घे अधिक दोन पाने घे एकूण किती पाने झाली पहा या ठिकाणी तीन पाने आहेत व आणखीन दोन पाने घेतली तर एकूण किती पाने होतात पहा मोजूया एक दोन तीन चार पाच तर एकूण पाच पाने झाली चित्र मोजून बेरीज किती फुलपाखरे आहेत पहा एक दोन तीन चार चार फुलपाखरे आहेत अधिक दोन फुलपाखरू बरोबर किती फुलपाखरू होतात पाहूया एक दोन तीन चार पाच सहा चार फुलपाखरू अधिक दोन फुलपाखरू एकूण सहा फुलपाखरू झाले बेरीज म्हणजे मिसळणे जमा करणे गोळा करणे सगळे मिळून एक गट्टा एकत्र एक करणे तुम्हाला अधिक या चिन्हाची ओळख तसेच बरोबर बर या चिन्हाची ओळखसुद्धा झाली असेलच तर आपण नऊपर्यंतच्या संख्यांची बेरीज वस्तुरूपाने व चित्ररूपाने करून घेणार आहोत तुम्हाला ही बेरीज करता आली पाहिजे वस्तु मोजून बेरीज प्रत्यक्ष कृती करायची आहे दोन छोटे दगड घे आणखी तीन छोटे दगड घे एकूण किती दगड झाले प्रत्यक्ष करून पहा पाच पानांची माळ कर त्यात अजून तीन पाने जोड एकूण किती पानांची माळ तयार झाली हे सुद्धा करून बघ तिसरं उदाहरण आहे एका हातात चार काड्या घे दुसऱ्या हातात दोन काड्या घे एकूण किती काड्या झाल्या ते सर्व मोजायच्या आहेत पुढील प्रश्न आहे चित्र मोज आणि बेरीज कर दोन मुंग्या अधिक एक मुंगी बरोबर तीन मुंग्या किती आईस्क्रीम आहेत मोजा तीन आईस्क्रीम अधिक आणखीन किती आईस्क्रीम आहेत आणखीन तीन आईस्क्रीम आहेत तीन आईस्क्रीम अधिक तीन आईस्क्रीम किती आईस्क्रीम झाले एकूण सहा आईस्क्रीम या ठिकाणी सहा लिहायचे आहे किती सफरचंद आहेत मोजा दोन सफरचंद अधिक आणखीन किती सफरचंद आहेत दोनच तर एकूण किती होतात पहा दोन सफरचंद अधिक दोन सफरचंद बरोबर एक दोन तीन चार चार सफरचंद झाले किती टिपके आहेत मोजा व खालील चौकटीत लिहा तीन ठिपके अधिक या ठिकाणी पाच ठिपके बरोबर किती टिपके होतात पहा तीन टिपके अधिक पाच टिपके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ टिपके झाले या चौकटा चौकणामध्ये आठ लिहा संख्या एवढे चेंडू काढ व बेरीज कर तर या ठिकाणी तुम्हाला चौकणामध्ये चेंडू काढायचे आहेत इथे काढा दोन चेंडू काढूया आपण अधिक सहा चेंडू या चौकनामध्ये सहा चेंडू काढा तर दोन चेंडू अधिक सहा चेंडू मिळून किती चेंडू होतात पहा आठ चेंडू झाले या चौकणामध्ये आठ लिहा पुढील प्रश्न पहा या ठिकाणी चार चांदण्या दिलेल्या आहेत उत्तर दिलेलं आहे आणि आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे चार चांदण्या किती चांदण्या अधिक किती चांदण्या मिळून चार चांदण्या तयार होतात पहावर मग चार चांदण्या तयार होण्यासाठी कोणकोणते दोन संख्या मिसळाव्या लागतील तीन अधिक एक बरोबर चार किंवा आपण दोन अधिक दोन बरोबर चार असे सुद्धा करू शकतो तर आपण तीन अधिक एक करूया या ठिकाणी तीन लिहूया वरच्या चौकोनामध्ये तीन चांदण्या काढूया इथे एक चांदणी वरच्या वर चौकोनामध्ये एक चांदणी काढूया तीन चांदण्या अधिक एक चांदण्या बरोबर चार चांदण्या पुढील उदाहरण पहा बेरजेचे कोणतेही एक उदाहरण तुझ्या मनाने तयार कर तुम्ही स्वतः एक उदाहरण तयार करायचं आहे त्याचे चित्रसुद्धा काढायचे आहे बेरीज करून उत्तर लिहा व बेरजेचे जे उत्तर येईल तेवढ्या चित्रे काढा शून्य मिसळणे यासाठी पुढील भाग पहा